विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काजीरंगा हे जे स्थूल वाचन आहे त्याचा आपण जरा स्वाध्याय पाहणार आहोत. काजीरंगामध्ये काजीरंगाबद्दल काय माहिती आलेली आहे ते आपण जरा पाहणार आहोत. पण ते मी पाहणार नाही, मी तुम्हाला विचारणार आहे, तुमच्याकडून मला माहिती हवी काजीरंगाबद्दल. काजीरंगा हा जो पाठ आहे त्याचे लेखक कोण आहे? वसंत अवसरे. वसंत अवसरे. काजीरंगाचा विस्तार किती किलोमीटर? किती आहे? 265 चौरस किलोमीटर. 265 चौरस किलोमीटर बरोबर. आता या काजीरंगाला कोणत्या देशाचं भूषण म्हटलेले? भारताचं. आता या काजीरंगामध्ये एक विशिष्ट प्रकारचा वानर आढळतो जो कुठेच नाही. त्याच नाव काय? हे वानर कसा आहे? हा वानर पुच्छविहीन. पुच्छविहीन. पुच्छ म्हणजे काय? शेपटी. त्याला आहे का? नाही. तो असा विशिष्ट आवाज काढतो आणि म्हणून त्याचं नाव काय पडलेले? उलॉक. आसामचं वैशिष्ट्य सांगणारा दुसरा एक महत्वाचा प्राणी नुसता गेंडा नाही, एक शिंगी गेंडा. आसाम राज्याचं प्रतीक कोणाला मानले? कोणाला? एक शिंगी गेंडा. आसाम राज्यामध्ये आपल्याला कोणत्या प्राण्याचे पुतळे दिसतात? एक शिंगी गेंड्याचे पुतळे उभारलेले आपल्याला दिसतात. आता जर कोणी असा विचार केला या प्राण्याचा तर लोकांना असं वाटतं हा प्राणी कसा आहे? निर्बुद्ध. कसा वाटतो? निर्बुद्ध. पण या राज्याने प्रतीक म्हणून का स्वीकारला? कोणत्या राज्याने? आसाम. कोणाला स्वीकारलं? एक शिंगी गेंड्याला. काय म्हणून स्वीकारलंय? राज्याचं प्रतीक. काय उभारले त्याचे पुतळे? आता हा विचार करताना किंवा वरवर पाहताना असं वाटेल की हा निर्बुद्ध प्राणी आहे. गेंडा बघितल्यावरच असं वाटतं की याला काही अक्कलच नसेल, याला का त्याने प्रतीक मानलं राज्याचं. पण आपण जर या प्राण्याचा अभ्यास केला तर लक्षात येईल हा टाकाऊ प्राणी नाही, इतका हलक्या दर्जाचा प्राणी नाही. माणसापेक्षा कसा येतो? श्रेष्ठ. अभ्यास केल्यावर आपल्याला कळेल. त्याच्या सवयी वगैरे आपण जर विचारात घेतल्या तर मग आपल्या लक्षात येईल माणसापेक्षा तो कसा आहे. आणि याच्यावर एक कविता केलेली. कोणी? इंद्रजी कवी. कोणत्या प्राण्यावर? एक शिंगी गेंड्यावर कविता केलेली. आणि त्या कवितेचा विषयच आहे, त्या कवितेमध्ये एक शिंगी गेंडा जो आहे तो माणसापेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवतो. कशामध्ये दाखवलं? कवितेमध्ये. कोणी केली ही कविता? इंग्रज कवीने. आता काही प्राणी असतील, माणसं असतील, कोण असतील, पुतळ्यामध्ये आपण बघतो ती गोष्ट वेगळी आणि जिवंतपणे समोरासमोर पाहणं हे एक वेगळंच आहे, काय का नाही? कितीतरी फरक आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. आणि त्या गेंड्याला प्रत्यक्ष पाहता यावं म्हणूनच लेखक कुठे गेले? काजीरंगाला गेले. आता लेखकांनी त्यांचा अभ्यास सांगितला. काय सांगितला? अभ्यास. जर आपल्याला वन्य पशूंना बघायचं असेल, जंगली जनावरांना, तर ते कधी जास्त दिसतात आपल्याला? एक तर सकाळी, नाहीतर मग सूर्यास्ताच्या वेळेला हे प्राणी आपल्याला दिसतात. आता जेव्हा हे लेखक गेले आदल्या रात्री घटना घडली. काय? जोराचा पाऊस. सकाळी होता का पाऊस? थोडा.
लक्षात पावसाची रिमझिम सकाळी पण सुरू होती. आता जर असा पाऊस असेल तर जंगलात फिरणं सोपं आहे का? नाही, कठीण आहे. बरोबर आहे. पण लेखक म्हणतात त्यांचे नशीब कसं होत? चांगलं, जोरदार, मजबूत, चांगलं होत. का? बघता बघता दुसऱ्या दिवशी सकाळी कापडी पाऊस थांबला, गेला पाऊस, गेला आकाश निरभ्र झालं आणि वारा पण शांत होता. वारा सुद्धा शांत, पाऊस पण गेला, वारा पण शांत. कारण जर वारा असेल तर जंगलात फिरणं धोक्याचं असते का बर? प्राण्यांना काय होतंय? वास लागतो. जंगलातल्या प्राण्यांना वाऱ्याच्या बरोबर वरून माणसांचा वास जातो. म्हणून वारा ही अडचण असते. आणि नेमका लेखकांचे नशीब जोरात पाऊस पण गेला आणि वारा पण शांत झाला. वारा पण शांत झाला असं घडले. आता ही जी काजीरंगाची भूमी तिला एक नाव दिले लेखकाने, कर्दम भूमी. कर्दम म्हणजे काय? कर्दम म्हणजे चिखल. कर्दम म्हणजे काय? आणि या काजीरंगामध्ये किती चिखल असतो? कमरे इतका चिखल असतो. आणि म्हणून त्या जमिनीला, भूमीला काय नाव दिले? कर्दम भूमी. आता या चिखलामधून माणूस फिरू शकतो का? कठीण आहे. दुसरी अडचण आहे काजीरंगाच्या जंगलामध्ये. कोणती? एलिफंट ग्रास. कोणतं ग्रास? एलिफंट ग्रास. किती उंचीच? इतकं गवत उंच आहे ते. या गवतातून दिसणार नाही इतकं उंच. आता हे जे काजीरंगामध्ये फिरायला प्रवासी येतात त्यांची काही राज्याने व्यवस्था ठेवलेली आहे का? हो. काय व्यवस्था ठेवली? किती हत्ती शिकवून ठेवली? 15-20. हत्तीच का शिकवून ठेवली फिरण्यासाठी? बरोबर आहे. वन्य प्राण्यांना हत्ती घाबरत नाही. दुसरं असं की दाट गवतातून सुद्धा ते मार्ग चांगल्या प्रकारे काढू शकतात. म्हणून आसाम सरकारने ती व्यवस्था केली. कोणासाठी? पर्यटकांसाठी. जंगलाच्या प्रवास. शहरामध्ये काही हत्ती नाही ना, जंगलात काजीरंगामधला तो. बरोबर आहे. त्यांचं एक वैशिष्ट्य आहे, एकतर तिथे चिखल आहे, दुसरं म्हणजे उंच गवत आहे, तिसरं म्हणजे वन्य पशु आहे. पण हत्तीला या कशाची अडचण भासत नाही. तिथे सगळ्यात भयंकर किंवा बलशाली प्राणी कोणता आहे? गेंडा. तो सुद्धा हत्तीच्या अंगावर जात नाही. म्हणून त्याने हत्ती शिकून ठेवले. आता गेंड्याच्या बाबतीमध्ये काही जण असं म्हणतात की तो चालून जातो अंगावर कोणाच्या समोर दिसला, हत्तीच्या पण अंगावर जातो असा समज आहे. असा काय? त्याला समोर दिसला का मारा धडक गेंडा. पण तो खरोखर अशातला प्राणी नाही. निष्कारण शेजाऱ्याला त्रास देणे हे नसते. ते काय माणसांसारखे आराम आहेत का? ते नाही. माणसांना आनंद वाटतो उगाच दुसऱ्याला त्रास देणार, वाटतो का नाही? हो. तुमच्यापैकी आहे कोणी या आनंदामध्ये सहभागी? नसावाच. का उगाच दुसऱ्या त्रास? लोकांनी आपला दुर्गुण त्या प्राण्यांवर मारून दिला. एक चिंगी गेंडा समोर दिसला की मारा धडक. पण आशातला तो नाही. कधी कधी अपवादात्मक अशा गोष्टी घडतात.
पण त्याला कारण आहे. एकल कोंडलपणा. हा, गेंडा जेव्हा एकटाच असतो तेव्हा त्या एकटेपणाचं पर्यवसन कशात होत आहे? तिरसटपणात. पर्यवसन तिरसटपणात होतो आणि मग तो मारतो कधीतरी. हा, चुकून धडक मारतो. काय मारतो? धडक. पण तसा तो निष्कारण कोणाला त्रास देत नाही. आता जगामध्ये जे काही प्रचंड काय प्राणी आहेत, कसे त्याच्यामधला चौथा नंबर कोणाचा? भारतातील एक शिंगी गेंड्याचा नंबर कितवा? पहिल्या तिघात कोण? आफ्रिकी हत्ती. भारतातील एक शिंगी गेंडा. लेखकांना फिरायला हत्ती मिळाला का? हत्ती. तिचं नाव काय होतं? कशी होती दिसायला? चाल कशी होती तिची? ऐटी ऐटी. गवतातून जेव्हा चालायची तेव्हा कसला रेशमी साडी सरसरते असं वाटायचं. रेशमी साडी सरसरते असा भास व्हायचा. आता लेखक फिरायला निघालेले आहेत. कशा निघाले? फिरायला निघालेले आहे. कशावर बसले? हत्तीनी. व त्या हत्तीनीचं नाव काय? कोण आहे ती? वैजयंती. वैजयंती तिचं नाव. लेखकांना काजीरंगाच्या जंगलामध्ये फिरण्यासाठी जी हत्ती देण्यात आली होती तिचं नाव काय होत? वैजयंती. आता लेखक निघाले का फिरायला? निघाले ते. थोड पुढे आले ते. जरा अशा उघड्या ठिकाणी आले आणि माहुताने त्या हत्तीनीला थांबायची खूण केली. इशारा केला थांबण्याचा आणि काय झालेले? हत्तीन थांबली. का थांबली होती ती? समोर एक शिंगी गेंडा होता. एक शिंगी गेंडा कसा उभा होता तो? कसा होता? निश्चल उभा होता. तो पाहिला कसा वाटला तो लेखकाला? कसा वाटला? असा तो उभा राहिला. पण तो योद्धा कसा वाटला? विशाल. तो विशाल काय आहे ना प्राणी? विशाल काय योद्धा. चिलखत घातलेला असा तो. त्याने पहिल्यांदा काय कृती केली? जराशी मान हलवली आणि नक्की केलं काय? काय आपल्याला मागे पुढे होण्याची गरज नाही आणि उभा राहिला. लेखकाला काय मनीषा होती? फोटो काढायचे. काय काढायचे? गेंड्याचे फोटो काढायचे. मनीषा म्हणजे काय? इच्छा. इच्छा. लेखकाला इच्छा होती की फोटो काढावे. आणि हा नेमका उभा राहिलाय आरामशीर. जसं फोटो काढायला तुम्ही उभे राहता तसा उभा राहिला. आणि मग लेखकाने काय केलं? मनसोक्त म्हणजे मनासारखे जसे आपल्याला पाहिजे होते तसे. कोणाचे फोटो? लेखक कुठे? पाठीवर बसले. फोटो काढले आणि आता पुढे निघाले. माऊताने दोन गोष्टींची माहिती दिली गेंड्याबद्दल, बरोबर ना? हो. कोणत्या दोन गोष्टी?
एक शिंगे गेंडा जो आहे ₹2000 बाजारात किती किंमत आहे ₹2000 किंमत आहे आणि दुसरी माहिती शरीर थंड राहण्यासाठी तो चिखल मागतो काय करतो चिखलात माखून घेतो काय चिखलात अंग माखून घेतो शरीर थंड राहण्यासाठी कोणता प्राणी एक शिंगे गेंडा एक शिंगे गेंडा गेंडा आता आपल्याला तो बाहेरून दिसताना चिखलात माखलेला दिसतो म्हणून आपल्याला हा प्राणी घाणेरडा वाटतो पण त्याच्या अंगाला काय लागले चिखल पण आहे का तो तसा नाही कसा आहे बघतो सामाजिक सामाजिक आरोग्याचा भोगता सार्वजनिक आरोग्याची काळजी घेणारा आवड असलेला कशावर सामाजिक आरोग्याचा तो भोगता आहे जंगलामध्ये एकाच ठिकाणी त्याची विष्ठा टाकतो किती दूर गेलेला असला तरी पण शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास होऊ नये असं वागावं याच पालन माणसांना वारंवार सांगून सुद्धा माणसं करत नाही दुसऱ्याच्या बाजूला घाण टाकू रस्त्यामध्ये घाण टाकू नाही सार्वजनिक ठिकाणी घाण टाकू नाही अशी व्याख्यान दिली जातात फलक लावली जातात पण माणसं काही सुधरत नाही गेंड्याला कोणी शिकवलंय नाही कोणी सांगितलं नाही कुठलंही भाषण आणि व्याख्यान त्याला कोणी सुनावलं नाही पण तो पाळतो या गोष्टी पाळतो म्हणून तो कोण आहे सामाजिक आरोग्याचा भोगता असा तो मग शाणा एका वेळ आहे शाणाच च लावली पाहिजे मराठी मध्ये च ला फार महत्व आहे तुम्हाला वाटते ते असं अक्षर फार किमतीच आहे मी अभ्यास करीन असं म्हटलं की वेगळं मी अभ्यास करीन च लावली की सांगितला विषय असं आहे त्याच शाळाच कसा येतो शाळाच आता माऊतांनी खून केली आणि वैजयंतीने गरका घेतला आणि निघाली पुढे वैजयंती कोणाचं नाव आहे हत्तीनीचं आता माऊतांनी खून केले आणि ते काय झालेले पुढे पुढे निघाली त्याच वेळी डोक्यावरून कोण उडाला गाय बघा कसा आहे तो पांढरा शुभ्र लेखकाने अंदाज बांधला काय आजूबाजूला नक्कीच काय रान म्हशींचा आता तो बगळा उडाला होता तो गिरकी घेऊन खाली आला आता जिथे खाली आला होता तिकडेच हत्तीनीला नेली माऊतांनी हत्तीनीला तिकडे हाकारली आणि जेव्हा ते तिकडे गेले त्यांना काय दिसलंय शांतपणे चालताना दिसला काय दिसला काय रान मशीनचा कळप किती म्हशी असाव्यात त्याच्या 5-15 आता हे बगळे जे आहेत रान बगळे ते त्यांच्या जवळपास का फिरतात या बगळ्यांचं खाद्य असते लहान लहान कीटक आणि हे कीटक गवतामध्ये लपलेले असतात हो पण नेमकं असं होतंय म्हशी जेव्हा गवतातून जातात तेव्हा गवत हालते किंवा ते घाबरतात आणि कीटक उडतात आणि आयती शिकार कोणाला मिळते म्हणून तर त्या म्हशींच्या आजूबाजूला हे असतात कोण गाय बगळे पाठीवर बसतात कधी कधी त्यांच्या कशाला
कीटक खाण्यासाठी गाय पगडा रंगाने शुभ्र। आता जेव्हा या बगड्यांना त्यांनी बघितलं, लेखक आहे कोणी पाहिलं, लेखकांनी तेव्हा लेखकाला काय कल्पना स्फुरली, निसर्गाची काळजी मनामध्ये आलं, म्हशीच्या पाठीवर बसलेला बगडा पाहून निसर्गाची एवढंच नाही कधीतरी कागदावर चित्रित केली पाहिजे असं त्यांनी म्हशीचा रंग बगड्याचा रंग काळ्यावरची पांढरी काळ्यावरची बोलक दृश्य कसं येते बोलक दृश्य त्याच्याबद्दल काहीतरी लिहायला पाहिजे असं लेखकाच्या मनामध्ये येऊन गेलं। आता अगदी पुढे निघाली गवत आहे आजूबाजूला कसलं एलिफंट ग्रास किती उंचीच आता ते पुढे गेलेले परत एकदा हत्तीन जी आहे ती थांबली सोंडवर केली आणि तिने काय केले सोंडवर करून उतारी सारखी फोडली कशी सारखी फोडली। आता याचा अर्थ काय होता पुढे काहीतरी आहे पुढे काहीतरी संकट आहे कोणाला वाटले असं तिने काय सांगितलं नाही लेखकाला म्हणजे तिने कृती केली त्याचा अर्थ याने घेतला कोणी लेखकांनी पुढे काय असेल संकट काय असेल संकट। आता मावताने आजूबाजूला बघितलं अत्तेनीला पुढे जाण्याची सूचना केली आता ती सावधपणे एक एक पाऊल टाकत पुढे चालली पुढे आली आणि परत किंकाळी फोडली कोणी हत्तीनी सोंड हवेत फिरवली आणि चारही दिशांना काय केलंय वास घेतला आणि तेव्हा तिला काय जाणवले मृत्यूची पावले आजूबाजूला रेंगाळत आहे काहीतरी दुःखद असं काहीतरी घडले असं वाटले कोणाला हत्तीला आणि जेव्हा मागोवा घेतला हत्तीला खाली वाकायला लावली त्यांच्या बरोबर जो सोबती होता त्याने हत्तीने वरून खाली उडी मारली काय होत बाजूला मृत्यू पडलेला हरिण एका डबक्याच्या काठावर एक हरिण मरून पडली होती मरून पडलेली होती कशी मिळली होती ती कोणत्या तरी प्राण्याचे शिंग छाती खोसले होते खूप असले होते केलेली होती कोणाची हरणाची हरिण हे कधी कळलं निरीक्षण केलं लेखकाचं मन आळळलं का वाईट वाटलं लेखकाला का बर कारण किती सुंदर नाजूक सुंदर असा जीव जंगलातल्या कुठल्या तरी जनावरांच्या आंधळ्या आणि वेड्या लहरी बरोबर चक्काचूर झाला नाश झाला त्या जीवाचा आणि म्हणून त्यांचं मन काय झालं बधिर दुःखी झालं कोणाचं मन लेखकाचं मन दुःखी झालं